तर मित्रांनो, आपल्या दीपकलाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, मी आहे डिंपल दीपकलाळ, तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते. आज मी बनवणार आहे गुजराती स्पेशल मेथीचे थेपले. मेथीचे थेपल्या बद्दल सांगायचं झालं तर हे तुम्ही जर 2-3 दिवसासाठी कधी कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही हे पदार्थ बनवू शकता. ह्याला 2-3 दिवस काही होत नाही. मेथीचे थेपले हे झटपट बनणारा पदार्थ आहे, तर चला पाहूया मेथीच्या थेपल्यांची रेसिपी. तर मग पाहूया मेथीच्या थेपल्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी बाजरीचं पीठ, याच्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता, 1/2 वाटी कोथिंबीर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, थोडंसं तेल घेतलं आहे 2-3 चमचे, बारीक 1 जुडी मेथी मी धुवून कापून बारीक चिरून घेतली आहे. इथे मी तेल घेतले आहेत 1 चमचे, 1/2 चमचा हिंग घेतली आहे, 1/2 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि मीठ चवीनुसार. मीठ मळून घेऊया. बाजरीचं पीठ ऍड करून घेऊया. मेथी टाकते त्याच्यामध्ये, मेथी ऍड करूया त्याच्यामध्ये आपण. कोथिंबीर, लसूण पेस्ट करून घेऊया. मी आता हे मसाले ह्याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तेल टाकलंय, हिंग, हळद, मिरची पावडर, जिरा पावडर, धना पावडर आणि चवीनुसार मीठ. तेल टाकू ह्याच्यात आणि तेच व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. पीठ म्हणून रेडी आहे. आता आपण आता याचे गोळे करून घेऊया. गोळे करून आता तयार आहे. आता मी हे वाटून घेणार आहे. आपण हे तव्यावर भाजून घेऊया. हे दोन मस्त तेल लावून चांगलं भाजून घ्यायचं आहे. माझे फायनली मेथीचे पराठे बनून रेडी झाले आहेत. बघा किती मऊ झाले आहेत. ह्याला तुम्ही चटणी, सॉस किंवा दही बरोबर खाऊ शकता. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि खूप खूप शेअर करा.